नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी सराव संच 38 बघणार आहोत. यामधील आपला पहिला प्रश्न, चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू काढा व त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा, इथे चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू मी काढलेला आहे. आता प्रश्न बघूया. सम्मुख कोनांच्या जोड्या लिहा. सम्मुख कोनांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहे. तर बघा, उत्तरामध्ये कोण डब्ल्यू व कोण वाय हे काय आहे, सम्मुख कोण आहे. सम्मुख कोण म्हणजे समोरील कोण. कोण डब्ल्यूचा सम्मुख कोण वाय आणि दुसरी जोडी आहे कोण झेड सम्मुख कोण एक्स. आपण इथे लिहून घेऊया. दुसरी जोडी कोण झेड व कोण एक्स, ह्या दोन झाल्या सम्मुख कोनांच्या जोड्या. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया, सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहा. तर सम्मुख बाजूंच्या जोड्या म्हणजे काय, समोरील बाजूंच्या जोड्या. आता बघा, एक्स वाय व झेड डब्ल्यू, एक्स वाय आणि झेड डब्ल्यू ह्या काय आहे, समोरील बाजू आहे, बरोबर. त्यानंतर डब्ल्यू एक्स आणि वाय झेड, डब्ल्यू एक्स आणि वाय झेड ह्या पण काय आहे, समोरील कोनांच्या बाजू आहे. त्यानंतर बघा प्रश्न तिसरा, लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा. लगतच्या बाजू कोणत्या आहे, त्यांच्या जोड्या लिहायच्या आहे. लगतच्या बाजू म्हणजे काय, आता बघा, एक्स वायची लगतची बाजू कोणती आली, वाय झेड, बरोबर. आणि वाय झेडची लगतची बाजू कोणती आली, झेड डब्ल्यू. अशा लगतच्या बाजू आपल्याला लिहायच्या आहे. तर बघा, इथे मी उत्तर दिलेलं आहे, बाजू डब्ल्यू एक्स व बाजू एक्स वाय. डब्ल्यू एक्सची एक्स वाय ही लगतची बाजू आहे. त्यानंतर एक्स वाय व वाय झेड, एक्स वायची वाय झेड ही लगतची बाजू आहे. त्यानंतर वाय झेड व बाजू झेड डब्ल्यू, वाय झेड झेड डब्ल्यू, चार लगतच्या बाजूंच्या जोड्या मिळाल्या. त्यानंतर प्रश्न चौथा, लगतच्या कोणांच्या जोड्या लिहा. तर लगतचे कोण कोणते आहे, त्यांच्या जोड्या लिहायच्या आहे. जसे आपण लगतच्या बाजू लिहिल्या तसेच लगतचे कोण पण असतात. बघा, कोण एक्सचा लगतचा कोण आहे, कोण वाय. कोण वायचा लगतचा कोण, कोण झेड. कोण झेडचा लगतचा कोण, कोण डब्ल्यू. आणि कोण डब्ल्यूचा लगतचा कोण एक्स. बघा, मी इथे उत्तर दिलेलं आहे, येतं आहे लक्षात. त्यानंतर प्रश्न पाचवा, चौकोनाची कर्णांची नावे लिहा. चौकोनाचे कर्ण कोणते कोणते आहे, त्यांची नावे लिहायची आहे. बघा, कर्ण डब्ल्यू वाय आणि कर्ण एक्स झेड, तर इथं मी दिलेलं आहे कर्ण एक्स झेड व कर्ण डब्ल्यू वाय. प्रश्न सहावा, चौकोनाची नावे वेगवेगळ्या प्रकारे लिहा. आता चौकोनाची जी नावे आहेत ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लिहायची आहे, इथे मी दिलेली आहे. पण ती कशी लिहायची ते समजून घ्या. पहिलं चौकोनाचं नाव आहे डब्ल्यू झेड वाय एक्स, हे झालं चौकोनाचं एका प्रकारचं नाव. आता दुसऱ्या प्रकारचं कसं येणार आहे, पहिल्यांदा आपण इथून सुरुवात केली होती, आता नंतर आपण झेडपासून सुरुवात करूया, वायपाशी डब्ल्यूपाशी स्टॉप करूया. तर बघा, चौकोन झेड वाय एक्स डब्ल्यू, त्यानंतर चौकोन वाय एक्स डब्ल्यू झेड, त्यानंतर चौकोन एक्स डब्ल्यू झेड वाय, हे झालं चार प्रकारे लिहून. आता आपण उलट जायचं. पहिलं आपण घड्याळ्याच्या दिशेने बघितलं, आता घड्याळ्याच्या उलट दिशेने जाऊ. इथून असं गेलो होतो आपण, बरोबर, आता इथून असं जाऊया. बघा, चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड, त्यानंतर चौकोन एक्स वाय झेड डब्ल्यू, आता चौकोन वाय झेड डब्ल्यू एक्स, त्यानंतर चौकोन झेड डब्ल्यू एक्स वाय. अशा वेगवेगळ्या 8 प्रकारांनी आपण चौकोनाची नावे लिहू शकतो, ती मी इथं दिलेली आहे. बघा, प्रश्न दुसरा आहे, रिकाम्या चौकटीत बहुभुजाकृतींच्या बाजूंची संख्या लिहा. आता इथे नावे दिलेली आहे बहुभुजाकृतींची, त्यांच्या बाजूंची संख्या किती आहे ते आपल्याला लिहायचे आहे. आता बघा, चौकोन, चौकोन तुम्हाला माहिती आहे चौकोनाच्या किती बाजू असतात, चार, म्हणून आपण इथं चार लिहिलं. अष्टकोन, अष्टकोनाच्या किती बाजू असतात, आठ. पंचकोन, पंचकोनाच्या पाच बाजू असतात. सप्तकोनाच्या सात बाजू असतात. आणि षटकोनाच्या सहा बाजू असतात. दुसऱ्या प्रश्नानंतर जे दोन प्रश्न दिलेले आहे ते तुम्हाला स्वतः सोडवायचे आहेत, बरोबर. आता पाचवा प्रश्न बघूया, कोणतीही एक बहुभुजाकृती काढा, तिचे आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोणात विभाजन करा, त्यावरून या बहुभुजाकृतींच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज काढा.
आता ही बहुभुजाकृती पुस्तकामध्ये दिलेली आहे, तीच मी काढून घेतली. आता या बहुभुजाकृतीच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर बघा, सोबतच्या बहुभुजाकृतीचे चार त्रिकोणात विभाजन केले आहे. चार त्रिकोणात विभाजन, हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, तिसरा आणि चौथा. दिलेला बहुभुजाकृती जी आहे तिचे चार त्रिकोणात विभाजन केलेले आहे. त्रिकोणाच्या कोनांची मापांची बेरीज 180 असते. त्रिकोणाचा जो कोन असतो, हा जो एक त्रिकोण असतो, त्या एका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. त्रिकोणामध्ये तीन कोण असतात, तीन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते. म्हणून चार त्रिकोणांच्या मापांची बेरीज 4 × 180 करावी लागणार आहे, तर आपल्याला 720 हे उत्तर मिळणार आहे. बरोबर, बघा, 400, 4 × 8 = 32, 32 × 2 येते, हा चल आले 3. बरोबर, 4 × 4 = 4, 4 × 3 = 7 होतात, म्हणून 720 आहे. म्हणून दिलेल्या बहुभुजाकृतींच्या कोनांच्या मापांची बेरीज 720° आहे.